बातमी आहे बोईसर शहरामधली. बोईसर ग्रामपंचायतीकडून सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याने व ग्रामविकास अधिकारी यांच्या भ्रष्ट व मनमानी कारभाराविरोधात कार्यसम्राट संस्थेकडून ठिय्या आंदोलन पुकारण्यात आले. बोईसर शहराची लोकसंख्या जवळपास 1.5 लाखाच्या पुढे गेली असताना ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळण्यासाठी झगडावे लागत आहे. ग्रामपंचायतीचा नियोजनशून्य कारभार आणि ग्रामविकास अधिकारी यांच्या 7 वर्षापासून एकाच खुर्चीवर बसून सुरू असलेल्या मनमानीपणाला वैतागून अखेर कार्यसम्राट सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विजय वैद्य यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत इमारतीखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी हातात निषेधाचे फलक धरून जोरदार घोषणाबाजी केली. खरं म्हणजे तारापूर औद्योगिक वसाहतीमुळे बोईसर शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र वाढत्या लोकसंख्येला आवश्यक मूलभूत सेवा सुविधा पुरवण्यास ग्रामपंचायत प्रशासन सपशेल अपयशी ठरत असल्याचा आरोप कार्यसम्राट सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विजय वैद्य यांनी केला आहे. शहरातील वाढती झोपडपट्टी, जागोजागी असलेले कचऱ्याचे ढीग व त्यामुळे निर्माण होणारी दुर्गंधी व अस्वच्छता, मुख्य रस्त्यावरील फेरीवाल्यांचे अतिक्रमण व त्यामुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी, पिण्याच्या पाण्याची टंचाई, असे अंतर्गत भागातील खराब रस्ते, तसेच उघडी गटारे, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहांचा अभाव सारखे प्रश्न अजूनही जैसे थे असून घरपट्टी नवीन बांधकामांना ना हरकत दाखले आणि बाजारकर वसुलीच्या माध्यमातून मोठा भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप केला जात आहे. बोईसर शहराच्या या सर्व दुरावस्थेला गेल्या 7 वर्षापासून ग्रामविकास अधिकारी म्हणून कारभार चालवणाऱ्यांना हेच जबाबदार असल्याचा आरोप वैद्य यांनी केला आहे. सामाजिक संस्थेतर्फे ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढलेला आहे, कारण मागील 7 वर्षापासून कॉम्प्लेक्स संख्या या नावाचा अधिकारी बोईसर ग्रामपंचायतचा ग्रामसेवक आहे, परंतु हा एवढा म्हणजे सुस्त झालेला आहे की त्याला आता काम करायची इच्छा राहिलेली नाही. मागच्या 1 वर्षाआधी 3 महिन्यापर्यंत गणेशनगर येथे कचरा कुजत होता अक्षरशः. राणी शिगावच्या आमचे ग्रामस्थ वारंवार ग्रामपंचायतीमध्ये तक्रारी करायच्या, फेऱ्या मारायच्या, परंतु हा ग्रामसेवकांना हलायचा नाही. मग शेवटी त्या ग्रामस्थांना, राणी शिगावच्या सर्व ग्रामस्थांना पोल्युशनला जावं लागलं आणि त्यानंतर त्याला तो कचरा उचलला. काही महिन्यापूर्वी सेवा आश्रमच्या गल्लीत जिथून हजारो विद्यार्थी हे रोज शाळेत येतात व तिथूनच जातात, त्या रस्त्यावर एक गटर उघडी होती. वारंवार ग्रामस्थांनी तक्रार केली, परंतु हा ग्रामसेवक हल्ला नाही. आम्हाला शेवटी शिष्टमंडळ नेऊन त्याच्याशी बोलावं लागलं, त्यानंतर त्याने ते झाकण बसवलं. तीच परिस्थिती आज आहे धनानगर येथील 10 नंबर धनानगर येथील 10 नंबरचा पूल, त्याचा बल्ब उडालेला आहे. तिथून आपल्या आई बहिणी रात्री अपरात्री येता जातात, अंधार असल्यामुळे तिथे गैरप्रकार घडण्याची संभव आहे. परंतु याला आम्ही वारंवार सांगून देखील हा माणूस काम करत नाही. भवानी चौक इथे एक नाला 3 महिन्यापासून झाला आहे. आज मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आवाहन करतो, तर येथे 10 दिवसात अधिकाऱ्यांची हक्काच्या काही आम्ही सत्यते मोठ्यासाठी आंदोलन करतो. येत्या 10 दिवसाच्या आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र होऊन जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयाकडे जाऊन हजामपट्टी आंदोलन करणार आहे. आणि आज सारा ठिय्या आंदोलन असल्यामुळे आम्ही रस्त्यावर बसूनच आंदोलन करणार. सम्राट का